पुण्याजवळच्या तळेगाव दाभाडेत आज दिवसा ढवळ्या माजी नगराध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. भाजपचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांची गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्रानं वार करून अज्ञातांनी हत्या केली. शेळके यांच्या हत्येनंतर या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. तसंच हत्येच्या निषेधार्थ तळेगाव बंद ठेवण्यात आलंय. दरम्यान सचिन शेळके यांच्या हत्येप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. सचिन शेळके सकाळी 11 वाजण्याच्या सुमाराला कार्यालयाकडे निघालेले असताना पेट्रोल पंपाजवळ ते उतरले. त्याचवेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि धारदार शस्त्रानं वार केले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सचिन शेळके यांच्या राजकीय कारकिर्दीवरती एक नजर टाकूया ग्राफिक शमरतीनं. 2006 मध्ये भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदा शेळके नगरसेवक झाले. सचिन शेळके यांनी उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष पदही भूषवलेलं आहे. 2011च्या निवडणुकीत मात्र शेळकेंना पराभव स्वीकारावा लागलेला होता. नगराध्यक्ष असताना भाऊ आणि वडिलांवरही हल्ला झालेला होता. तळेगाव परिसरात शेळकेंच्या मालकीचे इंद्रायणी आणि अपूर्वा मंगल कार्यालय आहे. तळेगाव MIDC मध्ये इंद्रायणी ड्रिंकिंग वॉटर कंपनी देखील आहे.